मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती साजरी करत असताना या ठिकाणी शिवनेरी ग्रुपचे सर्व सदस्य असतील, त्याचबरोबर आयएसपी सीएनपी मजदूर ग्रुपचे माननीय अध्यक्ष गोरसे दादा असतील, माननीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी पैलवान असतील, या शिवनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असतील, या शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष असतील, सर्व सचिव सर्व सदस्य असतील, या ठिकाणी ज्यांच्यामुळे आमचं येणं झालं ते रवींद्रजी मोरे असतील, सर्व आजी माझी अध्यक्ष तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला, ही शिवजयंती तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी साजरी करता आली। एकदा या शिवनेरी ग्रुप साठी आणि या संपूर्ण वातावरणासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सिका उभा केल्या, तक्रांना लाखो रुपयांची मदत मिळवून दिली, देश एका खूप मोठ्या संक्रमणातून जात असताना 24 तास इथं काम केलं, कधी सुट्टी मागितली नाही। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना सुद्धा सुट्टी मिळायची नाही, 6 महिने एकदा मोहिमेवरती गेले की मग कशाचं घर आणि कशाची सुट्टी। आपलं कर्तव्य हाच आपला धर्म, हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता आणि त्याच विचारांवरती चालणारे तुम्ही सर्व मावळे तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करतो। मग ही शिवजयंती कशासाठी साजरी करायची? सगळीकडे अन्याय अत्याचाराचा बाजार भरलेला आहे, या राष्ट्रावरती रोज नवी संकट येत आहेत, परवा इतकं भलं मोठं भयानक संकट या राष्ट्रावरती आलं। खऱ्या अर्थानं या वर्षीची शिवजयंती भारत माता आपल्या फाळावरती एक भली मोठी जखम घेऊन साजरी करते। मग काही जण म्हणतातही एकीकडे दुखवटा सुरू असताना तुम्ही शिवजयंती साजरी करत असतात, पण खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करण्याची गरज आजच आहे, कारण या पाकड्यांना उत्तर देण्यासाठी, या पाकिस्तानच्या छाताडावरती तिरंगा रोवण्यासाठी या मातीतून पुन्हा पुन्हा शिवाजी जन्माला यायला हवा, कारण शिवाजी ही अशी ताकद आहे जी जगामध्ये या भारतवर्षाला महासत्ता म्हणून उभी करू शकेल। आणि म्हणूनच जे हुतात्मा वीर जवान आपल्याला सोडून गेले, त्या भारत मातेनं आपले अनमोल हिरे गमावले, त्या माना त्या सर्वांना मानाचा मुजरा करूया। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशामध्ये आज शिवाजी महाराजांसारखी माणसं आहेत का असा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे होय, पण कुठं? सीमेवरती लढणारा प्रत्येक जवान आपला शिवाजी आहे, कारण त्या ठिकाणी लढत असताना मी अमुक एका जातीचा अमुक एका धर्माचा अमुक एका प्रांताचा म्हणून ते लढत नाहीत, मी भारत मातेचा पुत्र आणि या भारत मातेची रक्षा करणं हाच माझा धर्म आहे, हा विचार त्यांच्या काळजामध्ये असतो। एवढी मोठी घटना घडून गेली तरी सुद्धा आमचे सैनिक घाबरले नाहीत, चिडून उठले, पाकिस्तानकडून या घटनेचा बदला घेण्यासाठी चिडून उठले, ते घाबरले नाहीत, हताश झाले नाहीत, त्यांनी कोणी सुट्टी मागितली नाही, घाबरून घरी पळून आले नाहीत, तर शत्रूला लढण्यासाठी कालच कोल्हापूरहून मराठा बटालियनचे वीर जवान छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष करत सीमेवरती गेलेले आहेत। या महाराष्ट्राच्या पाण्याला वंदन करूया, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विचार दिला। आणि एक आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलेली आहे की जैशे मोहम्मदचा मेन कमांडर भोरक्या जो आहे त्याचा खात्मा आपल्या जवानांनी केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं त्याचा रक्तानं या भारत भूमीचे पाय धुवून ही शिवजयंती साजरी करणाऱ्या त्या वीर जवानांना वंदन करूया। आणि एक गीत, खर तर आपण सुद्धा तुम्ही सगळेजण सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक जण त्याच्या वाट्याला या जन्मामध्ये जे काही काम आला असेल ते काम ज्या भावनेनं करतो, मी या राष्ट्राचं काहीतरी देणं लागतो, मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून तो हे काम करत असतो, आपण सुद्धा आपल्या ठिकाणी शिवाजी होऊन जगायचं आहे। आपण आपल्या आपल्याला एवढं भाग्य नाही की आपण सीमेवरती जाऊन लढावं, पण या ठिकाणी तुम्ही जे काम करत आहात ते खरोखरच एखाद्या भारत मातेच्या पुत्राला अभिमान, हा संकल्प आपण करूया। कारण अंधार फार झाला हो, अंधार फार झाला,
अंधार पार झाला हो, हा दहशतवादी सैतानांना संपवण्यासाठी या देशाला जी जाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जी जाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जी जाऊचा शिवा पाहिजे। झाला हो, झाला हो, झाला हो,
तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी ताळा वाजवून आमच्या सोबत मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।